नवी मुंबईचा जो आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट बनतोय आज त्याची पाहणी करण्याकरता सन्माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्व या ठिकाणी आलो. पहिल्यांदा त्याचा सगळा आवाका यावा म्हणून आम्ही हेलिकॉप्टरने त्याची पूर्ण साईटची पाहणी केली आणि त्याच्यानंतर जो रनवे बनतोय त्या रनवेवर आम्ही त्या ठिकाणी गेलो, रनवे बघितला, ती टर्मिनल बिल्डिंग जी बनते ती बघितली. त्यानंतर एक प्रेझेंटेशन या संदर्भातलं आमच्या समोर करण्यात आलं. अतिशय वेगाने याचा प्रोग्रेस होतो आहे. 2017 साली आपण याचं काम सुरू केलं, 2024 साली हा ऑपरेशनल होईल अशी अपेक्षा आहे. विविध ट्रान्सपोर्टेशनचे जे मॉडेल्स आहेत त्यांनी देखील याला जोडलं जाणार आहे, त्यामुळे एक अतिशय मल्टी मॉडेल अशा प्रकारचा एअरपोर्ट आहे. 9 कोटी पॅसेंजरला या ठिकाणी सर्व्ह करू शकेल अशा प्रकारचा हा एअरपोर्ट आहे. मुंबईला एक अत्यंत चांगली भेट या एअरपोर्टच्या माध्यमातून मिळणार आहे.